आता आपण कुठे आहोत? रतनगडाचा जो कडेलॉट पॉइंट आहे त्या ठिकाणी आपण. आणि आता जी हवा येते ना ही तर कायम असते. मागच्या वेळेला आपण इथं टेंट लावले होते सगळे, पण त्यावेळेला तीन चार टेंट तुटल्यामुळं आता आपण तिकडे लावले त्या हवेमुळे. तर इथून सनराईज म्हणजे जो सह्याद्रीतले काही बेस्ट सनराईज दिसतात त्याच्यापैकी एक सनराईज इथून आपल्याला दिसतो नेहमी. इथं जवळपास 2000 फूट खाली खोल दरी पण आहे आणि इथं समोर ही संपूर्ण डोंगररांग आहे. या बाजूला बघितलं आपण ना तर भंडारदरा धरणाचा पूर्ण एक मोठा परिसर दिसतो आपल्याला इथून. म्हणजे एका नजरेमध्ये तुम्हाला भंडारदरा पूर्ण इथून दिसायला बघायला मिळतो. तिकडची रांग सांगतो तर इथून आपण आल्या आल्या समोर जो आपल्याला दिसतो ना तर आता तुम्हाला दाखवेल मी तर कात्राबाईकडे एक डोंगर जातो. तर कात्राबाईची खिंड म्हणजे कुमशेतच्या बाजूला आपल्याला जायचं असतं तर हे जे समोर डोंगररांग दिसते एक गवळदेव, त्याच्यानंतर ही कात्राबाईचा डोंगर, त्याच्यानंतर जो दिसतोय आपल्याला तो घनचक्कर. तर घनचक्कर मी मग काल सांगितलं होतं बघा की घनचक्कर हा सह्याद्रीचा 3 नंबरचा हायस्ट पीक आहे आणि त्याला घनचक्कर हा तर तो घनचक्कर. सो तिथून रतनगड बघण्याची मजा पण वेगळी आहे. एकदा तिकडे पण जाऊया आपण. तर घनचक्करला घनचक्कर नाव याच्यासाठी आहे की कारण तिथं जाण्यासाठी एकच रस्ता आहे आणि बाकी सगळ्या साईडने असं सरळ कातळाचा तो भाग आहे पूर्ण. तर तुम्हाला जाता येत नाही वेगळं. सो तिथं जर चुकलं तर परत तुम्हाला रस्ता सापडत नाही आणि मग माणूस थोडस घनचक्करला सारखा होतो म्हणून त्याला घनचक्कर म्हणतात असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं. आणि त्याच्या पुढे जो डोंगर दिसतोय मोठा त्याचं नाव आहे आजोबा. तर वाल्मिकी ऋषींची समाधी आहे तिथं असं म्हणतात आणि वाल्मिकी ऋषींचं तिथं वास्तव्य होतं. तिथं खाली जो असं एक टोक आलेलं दिसतंय का खालच्या बाजूला, तिथं सीतेचा म्हणजे लव आणि कुश त्यांचा पाळणा सुद्धा आहे तिथे आणि तिथं वाल्मिकी ऋषींचा आश्रम सुद्धा आहे. तर ते लोक तिथं दर्शनाला जातात आणि तिथं म्हणजे खूप मोठी मान्यता आहे त्याची ओव्हरऑल. आणि मग इकडं मागं बघितलं तुम्ही तर हा याला राणीचा उडा म्हणतात. तर बुरुज किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये रतनगडावर एवढाच एक भाग आहे शिल्लक सध्या. आणि एकदम त्या कोपऱ्याला शेवटी या डोंगराच्या म्हणजे आपल्या रतनगडच्या टॉपवरून लागलेलं एकदम शेवटी ते नेड बरोबर. आता ही जी तुमच्या बॅक साईडची जी रांग आहे डोंगरांची तिकडे आता आपल्याला इथं जे दिसतंय ना हा भंडारदरा धरण, त्याच्या बाजूला कळसूबाई कळसूबाईचा तो पीक दिसतोय तिथं समोर. कळसूबाईच्या बाजूला मग तिथं बैलघाटा आहे, तिथं साकिरा डोंगर आहे लाईनीमध्ये आणि त्याच्यानंतर तिथं येतो किरडा आणि किरड्याच्या नंतर मग आपल्याला दिसतात अलंग मदन आणि